नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, तुम्ही पेट्रोल डिझेल रॉकेट पाहिले असेलच। हे पेट्रोल डिझेल रॉकेट कुठून व कसे येतं बरं? मित्रांनो, हे पेट्रोल डिझेल रॉकेट ज्या पदार्थापासून मिळवतात बनवतात त्यालाच खनिज तेल असे म्हणतात। जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून जे द्रवरूप इंधन तयार झाले त्यालाच आपण खनिज तेल असे म्हणतो। मित्रांनो, लाखो वर्षापूर्वी समुद्रातील जीव मासे हे मरण पावले व ते समुद्राच्या तळाशी जमा झाले। त्यांच्यावर वाळू माती यांचे वर्षानुवर्षे थर जमा झाले व त्यातून पडणाऱ्या दाब व उष्णता यांच्या क्रियेमुळे ह्या मृत अवशेषांच्या रूपांतर विघटन होऊन खनिज तेलामध्ये झाले। मित्रांनो, हे खनिज तेल भूगर्भातून प्रामुख्याने तेल विहिरींच्या द्वारे बाहेर काढले जाते। खनिज तेल हे प्रामुख्याने पंकाश्म, शेल, वालुकाश्म व चुनखडक या प्रकारच्या भूगर्भांमध्ये सुमारे 1000 ते 3000 मीटर एवढ्या खोलीवर सापडते। मित्रांनो, कच्चे खनिज तेल हे हिरवट तपकिरी रंगाचे असते। खनिज तेलालाच पेट्रोलियम असे देखील म्हटले जाते। मित्रांनो, पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन या संयुगाचे मिश्रण आहे व यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधक देखील आढळते। मित्रांनो, कच्च्या खनिज तेलाचे शुद्धीकरण करून त्यापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, विमानाचे पेट्रोल, नॅप्था, वंगण, डांबर यासारखे अनेक पदार्थ तयार केले जातात। मित्रांनो, या पदार्थांचा वापर इंधन म्हणून तसेच कृत्रिम धागे, रंग, जंतुनाशके यामध्ये प्रामुख्याने केला जातो। मित्रांनो, भूगर्भातील खनिज तेलाचे साठे हे मर्यादित स्वरूपात आहे व ते एक दिवस संपणारे आहे। म्हणून मित्रांनो, आपल्याला खनिज तेलाचा वापर हा अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करणे अपेक्षित आहे।